हॅलो, याच दरम्यान अंबाजी चोरगे साहेब बेलवले यांनाही विनंती करतो आपण यायचंय क्रिकेट मंचावर. त्याचबरोबर आदरणीय नथुरामजी डोपरे साहेब यांनाही विनंती करतो आपण यायचंय क्रिकेट मंचावर. दिनेशजी पाटील आणि सचिनजी ठाकूर क्रिकेट मंचावर यायचंय. भोकरपडा दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना चालू होतोय. एका बाजूला निखिल इलेवन भोकरपाड आणि त्यांच्या विरोधामध्ये जनमान बारवाई. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकून जनमान बारवाई संघानं क्षेत्ररक्षण निवडलंय. सलामीची जोडी आपण पाहतोय भोकरपाडा टीमकडून आदित्य पाटील आणि प्रणित पाटील. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो गोलंदाज वैभव पाटील. थँक्यू. याच दरम्यान अशोक सदाशिव पाटील साहेब यांना विनंती करेन की आपणही यायचंय. तसेच हरिभक्त बरे आणि हेमंतजी पवार यांनाही विनंती करतो आपणही यायचंय मंचावर. चला मॅच चालू करा. यस प्लीज प्रोसीड अंपायर. वैभव पाटील तयार होतोय पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल ऑन साइडला स्विंग केलाय पाठवलाय वाडी श्लॉंग ऑनच्या वरतून सरळ सीमा रेषेच्या पलीकडे उत्तुंग असा फटका आदित्यच्या बॅट मधून षटकार. आणि त्याच्यावर मात्र चांगलाच प्रत्युत्तर. पहिल्याच बॉलवर षटकारानं मात्र खातं उघडलं जातंय ते भोकरपाडा टीमचं. नेक्स्ट बॉल सुद्धा थोडासा स्वतःला ऍडजस्ट करत चांगला ड्राईव्ह पाला म्हणजे लॉंग ऑफला वेगवान स्ट्रोक बॉल सीमा पार. षटकारानंतर मात्र आदित्यच्या पॅटमधून येतोय हा खणखणीत असा चौकार. रोहनजी लबडे यांच्याकडून एक पारितोषिक येतोय वैभवसाठी. विकेट हॅट्रिकला 3000 रुपयांचं पारितोषिक असेल जर्मन बारवाई टीमचा गोलंदाज. परंतु पहिल्या दोन बॉलवर त्याच्या 10 धावा आल्यात त्यामुळे आता मात्र त्याच्यासमोर आव्हान असेल आदित्य पाटीलला रोखायचं कसं. धमाकेदार सुरुवात धमाकेदार स्टार्ट मात्र दिले ती भोकरपाडा टीमसाठी. फुल टॉस होता इकडे मिस केलाय पाठीमागे यष्टीरक्षक शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चकला आणि वाईड बॉलचा पंजा. इकडे मात्र बोनस प्राप्त झालाय भोकरपाडा टीमला 5 धाव्यानं. टीमची टोटल 15 या आकड्यावर. सुरुवात पहा दमदार झाले या ठिकाणी हा चेंडू यष्टी रक्षकानं. खरं तर मित्र म्हणे चुकी केली बॉल स्टॉप व्हायला हवं होतं परंतु नाही त्याचा हात सुद्धा लागला नाही. शेवटच्या क्षणाला त्यानं हात काढल्यासारखे वाटले आणि त्याचमुळे इकडे मात्र 5 धावा वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये प्राप्त झाल्यात. अवांतर धावा वाढतात 15 स्कोर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. सुरुवात ग्रेट भोकरपाडा टीमची. चला स्पीडअप करत राहा जनमान बारवाई. भोकरपाडा संघासाठी खुश खबर सलग 2 चौकारांसाठी विनोदभाई खेत्री शेडुंग यांच्याकडून 5000 रुपये सलग 2 चौकारांसाठी. वैभव पाटील राईट आर्म राऊंड विकेट नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस पूल करायचा होता एज घेतली पाठीमागे पहा अगदी शॉर्ट फाईन लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. चेल हातामधून निसटलाय आणि इकडे संधी आली होती कुठेतरी ज्या फलंदाजानं हाहाकार माजवलाय. सध्याच्या घडीला एवढा सहज साधा सोपा झेल मात्र सोडला जातो त्या ठिकाणी नॉट एक्सपेक्टेड. कॅचेस विन द मॅचेस आपण सातत्यानं म्हणतो आणि इकडे आदित्य पाटील जो धोकादायक होतोय सध्याच्या घडीला भोकरपाडा टीमकडून आणि त्याचाच मात्र सोडलेला झेल. 16 धावा झाल्यात त्या फलकावर सध्याच्या घडीला 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. वैभव पाटील पहिलं षटक थोडंसं महागडं. या मॅचमध्ये 46 रन्स आल्या तर इकडे मात्र या लढतीतील विजेत्या संघाला मात्र बाय दिली जाणार आहे. सरळ चौथ्या फेरीमध्ये शेवटची मॅच खेळेल त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाय ही या टीमसाठी. त्यामुळे त्यासाठी दोन्ही टीम्स लढतील. आडव्या पॅटनं खेळण्याचा प्रयत्न यावेळेचा. हा चेंडू मात्र बीट करत गेलाय डॉट बॉल. पहा ओर्ध विकेटनं आलाय उजव्या ताच्या फलंदाजासाठी. आपण पाहिलं तर आउटसाईड ऑफ स्टंप थोडासा डावखुऱ्या ताचा फलंदाज होता अगोदर आदित्य. थोडंसं कठीण जात होतं वैभव पाटीलला बॉलिंग करणं. राऊंड स्टम्प्सनं येत होता एक ओव्हर पिच केला आणि त्याचमुळे खरं तर थोडंसं दिशेपासून नियंत्रण हरवून बसला आणि या भोकरपाडा टीम 16 पोहोचलाय.
पटला होता कवर शॉटवरून वाडे शॉट फॅबुलस स्ट्रोक एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइनच्या दिशेने चेंडू सीमा पार चार धावांकरता खणखणीत असा चौकार प्रणित पाटीलच्या बॅट मधून मात्र स्ट्रोक आपण पाहतोय थोडस रूम घेतला स्लॅश केलाय अगदी पहा अगदी बॅकफुटला आला आणि तदनंतर मात्र स्लॅश केलाय कवरच्या वरतून एक्स्ट्रा कवरला इनफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लॉप उडत मात्र सरळ सीमारेषा गाठली 20-20 धावा धाव फलकावर आक्रमक सुरुवात करण्यात आले लोबाफुल टॉस बॉल रिश असा वळवलाय त्या ठिकाणी स्क्वेअरिंगला फिल्डर होता त्याला चकमत बॉल डीप मिड विकेट कडे सिंगल मिळते थ्रो स्ट्रायकर एंडला बॅकअप चांगलं होतं इकडे मात्र नाहीतर अजून धावा मिळाल्या असत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर निखिल 11 भोकरवाडा टीमची धाव संख्या बिनबाद 21 धावा हा सामना तेवढाच महत्त्वाचा आहे पहिल्या ओव्हर मध्ये 21 धावा धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाले ती भोकरवाडा टीम कडून त्यामुळे दोन ओव्हर्स मध्ये इकडे अजून एक 26-1 धावा आल्या तर मात्र नक्कीच चांगली मेहनत घ्यावी लागेल स्ट्रेट डाउन द ग्राउंड वाडे शॉट फॅबुलस स्ट्रोक सचिन हेड ग्रेट स्ट्रोक आणि बॉल मात्र प्रणितच्या बॅट मधून निघालाय तो सरळ सीमारेषेच्या पलीकडे कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला अगदी समोर सरळ रेषेमध्ये व्ही शेपमध्ये हा फटका मात्र सजवलाय आणि टोटल जाऊन पोहोचेल ती 27 या आकड्यावर 27 27 27 धाव फलकावर त्यामुळे या मॅचमध्ये जर इकडे स्कोर आता वाढतोय थोडंसं टेन्शन मोहो संघाचं वाढलं असेल थोडीशी धाकधूक कारण पहिल्या फेरीतल्या बायपेक्षा दुसऱ्या फेरीतली बाय ही कधीही महत्त्वाची असते 10 लॉट जेव्हा असतो तेव्हा सेकंड राऊंड जिंकल्यानंतरची बाय सरळ तुम्हाला शेवटची मॅच खेळवते फिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेचा चेंडू थोडासा वेग होता लेंथ बॉल होता टप्पा पडल्यानंतर झपकन आला सरळ शरीराचा वेद घेणारा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला टॉट बॉल चांगलं पुनरागमन गोलंदाज सचिनचं त्यानंतर बघा सुनील शांताराम भागीत बघा बेलोली गावचे जावं आहे त्यांना सुद्धा विनंती केली जाते नंतर राजेशजी काटावले यांना सुद्धा विनंती केली जाते की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे सर ओ टू दीपक पाटील सर 27-27 जमा धाव फलकावर बऱ्याचशा ठिकाणी ज्या स्पर्धा कमी झाल्यात बेलोली नाईट स्पर्धा सुरू आहे डोंगरी काही जणांनी आचारसंहितेचं कारण दिलं मग IPL तर धूमधडाक्यामध्ये सुरू झाले आजपासून सगळेजण तोच विचार करत असतील बऱ्याच जणांचा रोजगार कमी झाला असेल गोलंदाज सय्यार चांगला बॉल होता टप्पा लेंथ बॉल होता टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव डॉट बॉल षटकारानंतरचं मात्र सचिन गादकरीचं पुनरागमन कमालीचं आहे पहिल्या बॉलवर षटकार पडला म्हणून काय झालं उर्वरित चेंडू माझ्या हातामध्ये आहेत आणि ते चांगलं करण्याचा मी प्रयत्न करेन आणि तोच प्रयत्न करतोय सचिन कातकरी हो यावेळेस खोलवट टप्प्याचा हा बॉल होता खोदून काढलाय त्याला लॉंग ऑन कडे सिंगर मिळते एकेरी रन धावसंख्या 1 पुढे जाईल स्कोर जाऊन पोहोचेल तो 28 या आकड्यावर बारबाई संघानं नाणेफेक जिंकून खरं तर क्षेत्ररक्षण घेतलंय त्यामुळे भोकरवाडा संघाला एक चांगली संधी आली कुठेतरी जास्त टोटल
स्कोर कार्ड वर लाभायची थोड़ा सा दूसरा सत्रा मध्ये दबाव टाकायचा कारण तीन ओवर ची मैच है। दुसरा राउंड मधील हा सामना सुरू है परंतु सुरुवात चांगली झाली। आदित्य पाटील प्रणित पाटील दोनों सलामीवीरांनी ज्या पद्धतीने स्टार्ट द्यायला हवा ओपनिंग करायला हवी तशीच ओपनिंग मात्र या ठिकाणी भोकरपाडा टीम साठी मिळत असताना जास्त पडला होता हा चेंडू दिशा सोडून गेलाय। सुनील तांडे सर इशारा करत असताना व्हाइट बॉलचा एक अतिरिक्त रन धावसंख्या एक ने पुढे जाईल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तो 29 आकड्यावर। लेफ्ट केला होता हा ही चेंडू सोडून दिलाय पंच पुन्हा एकदा वळालेत व्हाइट बॉलचा इशारा दर्शवत असताना थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र करतोय आणि याच प्रयत्नामध्ये खरं तर हा चेंडू थोडासा ऑफस्टंपच्या बाहेरून धावसंख्या एक ने पुढे जाईल 30-30 धावा धाव फलकावर। या मॅच मध्ये बाय हवी असेल तर निदान 46 धावा काढाव्याच लागतील आणि तेच प्रयत्न सुरू आहेत। आदित्य यावेळेस मात्र समोर स्ट्रेट ड्राइव्ह साइड स्क्रीन वर जाऊन चेंडू आदळलाय। इट्स अनदर ह्यूज वन षटकार आदित्य पाटील ऑन फायर नाव आणखीन एक बहारदार स्ट्रोक आणि अगदी सरळ रेषेमध्ये त्याचे फटके पाहायला मिळतात। अगदी स्ट्रेट ड्राइव्ह होता बरोबर जाऊन काळ्या पडद्यावर पडला हा चेंडू आणि धावसंख्या 6 ने जम करेल ती 36। आता थोडंसं टेन्शन खरं तर मोहो संघाच्या गोटामध्ये असेल। पुन्हा एकदा फुल लेंथ हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र वाडीश लॉंग ऑफ पडे चेंडू सरकलाय सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल। चांगलं खेळलाय आदित्य चांगलं खेळलाय आतापर्यंत 5 बॉल मध्ये 18 धावांचं योगदान मात्र त्यानं दिलंय सलामीला येत असताना आणि या धावफलकावर धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 37 37 धावा बिनबाद। यस पाण्याची मागणी केली जाते चला पाण्याची पूर्तता करा लवकर शेवटचं षटक बाकी आहे। त्याच दरम्यान मी आदरणीय अमोलभाई पडवल या मान्यवरांना विनंती करतोय की आपण या अतिथी मंचावरून स्थानपन्न व्हायचं आहे। त्याच दरम्यान विक्की विशाल देशमुख कामोडे यांचा आज वाढदिवस आहे त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। त्याच दरम्यान सचिनजी दुर्गे साहेब भोकरपाडा यांना देखील मी विनंती करतोय की या आपण देखील व्यासपीठावर देऊन स्थानपन्न व्हायचं आहे। आदरणीय सचिन दादा दुर्गे भोकरपाडा यांना मी विनंती करतो की या पण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। अमोल जी पडवल साहेब आपणाला देखील विनंती करतो की या आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। थर्टी सेवन 37 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात। जर या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या तर मोहो संघाला मात्र सामना खेळावा लागेल। अनिल वाघमारे तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर जनमान बारवाई टीम कडून पहिलाच बॉल पूल करायचा होता ऑन साईडला बॉल थोडासा खाली राहिला थोडासा विकेट कीपरला सुद्धा वाकावं लागलं। इकडे मात्र डॉट बॉल पहा थोडासा खाली राहिला हा चेंडू स्टंप लाईनच्या खालून निघून गेलाय चांगला चेंडू पाहायला मिळाला अनिलनं सुरुवात चांगली केली 37 37 धावा धाव फलक्यावर आहेत 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या इकडे मात्र पाहूया स्कोर किती होते फार महत्वाचं आहे। इकडे हेच लागले बॉल विकेटवरच घरंगळत राहिलाय धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय बॅकअप नाहीये चांगला दुसऱ्यासाठी परंतु पहा स्ट्रायकर एंडला फलंदाज बराच पुढे गेला होता त्यामुळे संधी नव्हती। इकडे एक रन तर मिळाली कदाचित अगोदरपासून पहा बराच पुढे गेला होता। इकडे आपण पाहिलं तर प्रणित आणि त्याचमुळे
नाहीतर दुसऱ्या धाबीची सुद्धा संधी होती, स्ट्राइक रोटेट करता आली असती आदित्यला, परंतु नाही घडलं. 38-38 जावा धाव फलकावर. चार चेंडूंचा खेळ बाकी आहे. संपूर्ण आपलं मुख्य व्यासपीठ ढाकवलं जात आहे. माजी सरपंच नरेशजी पाटील, त्याचप्रमाणे संपूर्ण ज्येष्ठ या संपूर्ण परिसरामधील या गावामधील व्यक्तिमत्व. कट केला यावेळेस मात्र, पहा शॉर्ट थर्डमॅनला, फिल्डरला बीट केलाय आणि बॉल डीप थर्डमॅन मॉडेल लाईनच्या दिशेनं चार धावांकरता प्रणितच्या बॅटमधून येतोय चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल 42-42 वर कट केलाय. दुरून खेळण्याचा प्रयत्न पहा, अगदी शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होता त्याला चकवत बॉल गेलाय. तीन चेंडू बाकी आहेत आणि या तीन बॉलमध्ये चार धावा आल्या तर नक्कीच बाय मिळू शकेल या सिरीज. इट्स अ मॅक्झिमम नाव. प्रणित पाटीलच्या बॅटमधून येतो एक धमाकेदार फटका, लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय षटकार. आणि अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्याच दरम्यान मी आदरणीय संजय शेठ, बलाराम पाटील, भोकरपाडा यांना देखील विनंती करतोय की या आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. चला जय हनुमान बेलवली आणि प्रिन्सियान जीत इलेव्हन मोहो टीमचे कॅप्टन, लगेच टॉससाठी आपण या. बेलवली आणि मोहो नेक्स्ट मॅच. इकडे मात्र टॉपेज लागले, बॉल हवेमध्ये आहे, पॉइंटला संधी आहे, जेल सोडलाय. खराब खराब क्रिकेट, लेझी क्रिकेट पाहायला मिळालं त्या ठिकाणी. आणि इकडे मात्र धावत आहेत फलंदाज आणि धावा पूर्ण झाल्या त्या तब्बल तीन. आणि अशा पद्धतीनं मात्र अर्धशतक धाव फलकावर. भोकरपाडा टीम 50-50 धावा कम्प्लीट करत असताना 51 स्कोर कार्डवर लागल्यात. काय भागीदारी रचले, 17 बॉलमध्ये 51 धावांची नाबाद भागीदारी. पहिल्या विकेटसाठी आत्तापर्यंत एकही विकेट गमावलेली नाहीये आणि त्याचमुळे इकडे मात्र खरंतर टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय थोडासा अंगलट येत असताना बारवाई संघाच्या. लास्ट बॉल आहे, शेवटच्या बॉलवर सुद्धा नाबाद राहून खरंतर हे दोन्ही सलामीचे फलंदाज मात्र पॅवेलियनकडे परतणार का, काहीकडे मात्र पाहूया. 10 बॉलमध्ये 25, प्रणित पाटील काय विस्फोटक खेळ केलाय. आदित्य पाटील 7 बॉलमध्ये 19 जावा. परंतु आदित्य पाटीलच्या बॅटमधून जर षटकार आला तर दोघांच्या 25 होतील. याचा हा चेंडू बीट केला इकडे मात्र निर्धाव चेंडू. तीन षटकांचा खेळ समाप्त. नाबाद 51 धावांची भागीदारी, अभेद्य भागीदारी मात्र पाहायला मिळाले. दमदार खेळ सलामीवीरांचा आणि त्याचमुळे जर्मन बारवाई टीमला मात्र घाम गाळावा लागेल दुसऱ्या सत्रामध्ये. 18 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच बेलवली आणि मोहो, दोन्ही टीमच्या कॅप्टनमध्ये टॉस केलं जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण वळणार आहोत, त्या ठिकाणी जोडले जातील संतोषजी पाटील सर. तर धन्यवाद दीपक पाटील सर. विनंती करतोय की सामना सुरू होण्याआधी जे हनुमान बेलवली संघाचा संघनायक आणि मोह संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. यस, जे हनुमान बेलवली संघाचा संघनायक आलेला आहे तर मोह संघाच्या संघनायकाला देखील विनंती करतो की आपण देखील यायचं आहे लवकरात लवकर. सामना सुरू होण्याआधी या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. तर मी आदरणीय दक्षतजी फडके साहेब यांना विनंती करतो की या आपण आपल्या शुभहस्ते या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. जय हनुमान बेलवली विपक्ष असणार आहे मोह संघ. मोह संघाच्या संघनायकाला अंतिम पुकार असणार आहे याची पण दक्षता घ्यायची आहे. सामना सुरू होण्याआधी आपण या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायची आहे. चला मोह टीमचा कॅप्टन आपण लवकर या. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बेलवली टीमचा कॅप्टन उभा आहे. चला मोह टीमचा कॅप्टन लवकर धावत या आपण प्लीज. चला चला मैदानाचा ताबा घ्या. चला भोकरपाडा लवकर मैदान रिकामं ठेवायचं नाही आज. 52 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये. पाहूया कशा पद्धतीनं बारवाई संघाचा प्रतिकार पाहायला मिळेल.
बारवाई संघाला मात्र सरळ चौथ्या फेरीमध्ये प्रवेश मिळणार आहे की भोकरबाडा संघ याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो हिंदी भाषेमधील एक पहाडी आवाज अमितजी मात्रे अमित पाजी यांचा. तर त्याच दरम्यान आपण पाहतोय अमोलभाई पडवल भोकरपाडा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही या रजनी स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. तर जनमन बेलवली संघाचा संघनायक आलेला आहे आणि मोहन संघाचा संघनायक देखील आलेला आहे. सामना तीन षटकांचा असणार आहे म्हणजे पूर्वार्ध तीन षटकांचा पाहायला मिळेल आणि उत्तरार्ध तीन षटकांचा पाहायला मिळेल. मोहो विपक्ष जे हनुमान बेलवली आपण पाहतोय. वसंजी फडके साहेब यांनी मात्र हा संघ पुरस्कृत केला या रजनीमध्ये. तर आदरणीय दक्षजी फडके साहेब यांच्या सुभाष इथे मात्र नाणेफेक केला जाईल. कॉलेज टेल अँड टेल मोहसंघ या ठिकाणी नाणेफेक जिंकलेला आहे आणि गोलंदाजी स्वीकारलेली आहे. तर जय हनुमान बेलवली संघ आपण सज्ज राहायचं आहे फलंदाजीसाठी. याच्या पुढचा आवाज असणार आहे त्याच दरम्यान आपण पाहतोय या मंचावरती आताच आगमन होत आहे आमची शुक्रिया दीपक सर. और इस बीच पहली गेंद बहुत ही बढ़िया प्रॉपर लेंथ के ऊपर थी और इस बार बल्लेबाज को चकमा देकर गेंद विकेट कीपर के दस्तानों में. पहला मैंडेटरी पावर पे चल रहे और टारगेट है 18 बॉल में जीतने के लिए 52 का. रन ज्यादा है गेंदे कम है लेकिन इस हालत में यहाँ जयरमान बारवाई टीम की बल्लेबाजी कैसी होगी ये देखिए. से ज्यादा बाहर अंपायर काकड़े जी ने उसे वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ जर्मन बारहवीं टीम का खाता ओपन हो चुका है. स्कोर 1. ओह फुलन की गेंद जरूर थी. कवर खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे. एक सिंगल मिलेगा बल्लेबाज वैभव पाटिल को और एक सिंगल के साथ उन्होंने खाता ओपन किया. टीम का स्कोर 2 के घर में. रन ज्यादा है और ऐसा अपने पहला मैंडेटरी पावर पे जरूर है. गेंदबाजी की बाउंड्री संभाल रहे इस बार देखा जाए रितेश. अगले टॉस गेंद पॉइंट के क्षेत्र में यह खतरा पहुंच गई. साहिल इनके माध्यम से 200 रुपए का इनाम है. पंकज बिल्कुल 1-6 के लिए 200 है और 2 छक्कों के लिए 500 है. यस होली है बुरा मत पान और गई ऊंचाई का छक्का लंबाई का अट्ठा बेहतरीन स्ट्रोक गेंद छे. आईवा कैच किसने लिया है अगर लिया है तो यह आइए इनाम लेने के लिए.
और छक्के के साथ स्कोर 9। देखिए आयवा क्या सुंदर पकड़ा है दर्शक ने, अजय पाटिल और ये भी चार है, क्या छह है, ये छह है। देखिए फील्डर इस बार देखा जाए पूरी तरह से चेक किया जाएगा, चेक करो। साधा है आमचे हॉलंडर्स आहेत यस चरण। त्याच दरम्यान आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाचे आदरणीय व्यक्तिमत्व राजेश जी केणी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की या पण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। त्याच दरम्यान भोकरपाडा संघाला या ठिकाणी शुभेच्छा येतोय। आमचे समालोचक मित्र महेश गायकर भिंगारवाडी यांच्याकडून भोकरपाडा संघाला शुभेच्छा। तो पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल रन इस बोर्ड के ऊपर लग चुके 15 बगैर नुकसान पे, और जीतने के लिए 12 में चाहिए 37 रन। और इस बार देखा जाए आदर ही कि हमारे एक जबरदस्त खिलाड़ी किशोर जी होपी इस मैच को देख रहे हैं, उन्होंने कह दिया कि बहुत ही बढ़िया आयोजन चल रहा है। तो किशोर जी होपी आपका हार्दिक हार्दिक स्वागत। अयवा क्या जाजा आजा को नहीं है, आ गया कोई तर पनवेल पंचायत समिति के माजी सभापति सन्माननीय राजेश केणी साहब यांचं व्यासपीठ आगमन झाले, त्यांचं शब्द सुंदर हार्दिक हार्दिक स्वागत करूया। पंकज गोजेला मनोज लबडे साहेब यांच्याकडून 500 सन्माननीय मनोज जी लबडे यांच्या वतीनं प्रत्येक षटकासाठी 500 रुपये पारितोषिक। और ये षडा चाय चार की संभावना है, बेहतरीन चौवा चार के साथ स्कोर पहुंचा 19। और अभी लाइव में बल्लेबाजी चल रही है, इस बार देखा जाए यहां पंकज के बल्ले से और सुंदर बॉल इस बार उछलती हुई गेंद और टीम का स्कोर 19, 10 बॉल और 33। टेन बॉल और 33 रन चाहिए अभी तक जीतने के लिए। और ये प्रहार अच्छा है लेकिन फील्डर मौजूद है वहां, और सेट रक्षण थोड़ा सा खराब हुआ था, मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर सिंगल। और सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 20 यानी कि 20 के घर में, 9 बॉल में 32 चाहिए, 9 में 32 की अभी तक जरूरत है, 32 रन चाहिए। नौ बॉल में 32 की जरूरत थी, शॉट यार एक्स्ट्रा गोल के ऊपर शानदार चौका, बेहतरीन इस बार छटकार। और 6 के साथ तो स्कोर आगे जा चुका है 26, 8 बॉल में 26 चाहिए। वैभव तैयारी के साथ है,
वैभव तैयारी के साथ है और वैभव ने खड़े खड़े ठोक दिया वाइड स्लॉग ऑफ शिवालिक के बाहर नंबर छह ठोकम ठोक। इस पिच का उन्हें अनुभव है। बरोबर अजून दोन मारले तर 1000 रुपये अनिल पाटील साहेब यांच्या वतीनं नाही त्यांनी नंतर लावलेले आहेत तेही हुशार आहेत तुम्हाला काय वाटलं ते ककडे साहेब असतं बघा हो इस बार गेन या थर्मैन के क्षेत्र में पकड़ लिया सिंगल जरूर मिलेगा एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ चुका है 33 छह में चाहिए 19 छह में 19 चाहिए तीन छक्कों की जरूरत है हम देख सकते हैं इस बार देखा जाए तो यहां ये रन बन भी सकते हैं ये आसान है और ये कठिन भी है ये क्रिकेट है उनके साथ अपोजिट टीम है मोहा बड़ा मजा आ जाएगा लेकिन इस मैच में मजा कैसे होगी एक साइड से हम देख सकते हैं तो वैभव पाटिल ने सुंदर बल्लेबाजी की है साथ उन्हें इस बार देखा जाए जो बल्लेबाज जो उनके है पंकज जो व्यक्तिगत पांच पे खेल रहे और ये देखिए हमारा इस बार देखा स्क्रीन के ऊपर शानदार ये किला कलावती और प्रबलगढ़ और ये देखिए हमारे जग्गूभाई सांगड़े इनका आगमन हो चुका है तो उनका भी हार्दिक स्वागत जग्गा भाई जेडीएम ट्रॉफी में उसका हार्दिक स्वागत है जीतने के लिए चाहिए 6 में 19 सुदर्शन पाटिल इनके राइट हैंड जग्गा भाई 33 आखिरी 6 19 यस इस बार देखा जाए पीजे प्रोडक्शन है शॉर्ट थर्मैन के ऊपर आखिरी 5 बॉल जीतने के लिए 19 चाहिए 3 झन्नाटेदार 3 छक्कों की जरूरत है ये मैच को जीतना है तो 5 में 19 चाहिए ये क्रिकेट है कुछ भी हो सकता है क्रिकेट में लेकिन ये काबिलियत इस बार देखा जाए वैभव के पास है जो 26 पे कह रहे इस पिच का उन्हें अंदाजा है जायजा इस बार देखा जाए इस पिच का और इससे कुछ नहीं होगा इससे दबाव तो हट जाएगा थोड़ा एक सिंगल दूसरे के लिए भागना स्ट्राइक होगी वैभव के पास गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 के साथ जनमान भारवाई टीम का स्कोर पहुंचा है 35 4 में चाहिए 17 व्हाइट का पंजा इस बार देखा जाए शरीर के ऊपर आया ऐसा जीवन जगावन इनका कहीं ना है लेकिन मारना ही चाहिए ये देखिए ये बॉल सुंदर बॉल थी बहुत ही बढ़िया बॉल थी ऑन साइड के ऊपर खेलने का प्रयास जरूर किया था लेकिन गति का सही मिश्रण किया था गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं है डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है सुंदर बॉल और दबाव बढ़ता ही जा रहा है इस बार देखा जाए आने वाले 3 बॉल में रन चाहिए 17 इनके 3 छक्कों की जरूरत है ठोकम ठोक करना पड़ेगा ठोकम ठोक करना पड़ेगा मैं बोला ना बोला तो बोला आ गए ना छक्का जमान अपनी लगी रही बड़े बड़े लोग हमारे पास भविष्य देखने के लिए आते हैं सुबह 2 में चाहिए 11 वैभव क्या टीम को जीत अर्जित करेंगे लेकिन इस बार गेंदबाज आदित्य इन्हें वापसी भरी गेंदबाजी करना पड़ेगा बिल्कुल हमारे नरेश भाई उस जमाने में जब वो क्रिकेट खेलते थे आज 40+ में खेलते थे लेकिन उस टाइम उन्होंने ऐसे छक्के बहुत मारे हुए लेकिन अब तो देखना पड़ेगा क्या कारनामा होगा नहीं 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 खेल खलास होने जा रहा है
क्या कर रहे हैं विकेट कीपर, कौन आउट है? चलो एक गेंद बाकी और जीतने के लिए रन चाहिए, 11 बन भी सकते हैं, ध्यान में रखिए, कई मर्तबा हमने देखे हुए हैं। लेकिन आखिरी गेंद शेष, जनमाना टीम जो है बैटिंग अच्छी की है लेकिन टीम को जीत देने में इस बार देखा जाए पारी कैसी हो जाएगी, देखना पड़ेगा। सही मिलेगा यह पारी बेकार जाएगी वक्त बताएगा। प्रदीप एक बॉल, जीतने के लिए रन चाहिए 11, जर्मन भारवी टीम को जीतने के लिए 11 चाहिए। चलिए यह मैच जीतना कठिन बन गया, 10 रनों से इस मैच को जीता बोकरपड़ा टीम ने, परास्त कर दिया भारवी टीम को, हार्ड लक जर्मन भारवी टीम और वेल डन या बोकरपड़ा टीम, प्रयास अच्छा हुआ, हर जीत क्रिकेट का हिस्सा, उसमें कोई दिक्कत नहीं है, मजा आया मैच में। लेकिन जेडीएम ट्रॉफी 2024 बेलोली का आयोजन नियोजन